पुढचा क्वेश्चन बघा इन द ॲडजाउनिंग फिगर पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी हा जो पी क्यू आहे हा बी सीला परपेंडिक्युलर आहे ए डी परपेंडिक्युलर टू बी सी हा जो ए डी आहे हा बी सीला पर आहे आपल्याला काय विचारलं पहिल्यांदा फर्स्ट एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आता याचा फॉर्म्युला काय ते ह्या ट्रॅंगलची बेस आणि हाईट घ्यायची आपल्याला तर पी क्यू बी पी क्यू आणि बी हा ट्रायंगल आहे याचा बेस बी क्यू आहे आणि हाईट पी क्यू आहे आता दुसरा ट्रायंगल पी बी सी पी बी सी हा पूर्णपणे मोठा ट्रायंगल आहे तर त्याचा बेस येतो बी सी आणि त्याची हाईट येते पी क्यू पिक्यू पिक्यू कॅन्सल झाले आन्सर काय राहिलं बी क्यू अपॉन बी सी मग ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो इक्वल हाईट त्याची हाईट काय आली सेम आली आता दुसरा जो दिलेला आहे रेशो बघा एरिया ऑफ ट्रॅंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायँगल ए बी सी आता एरिया ऑफ ट्रॅंगल पी बी सी पी बी सी ह्या भीती झालेलं पी बी सी हे पी बी सीचं बेस हा बी सी आहे आणि हाईट पी क्यू आहे आता ए बी सी ए बी सी हा पूर्णपणे मोठा ट्रँगल आहे तर त्याची बेस ही बी सी येते आणि हाईट ए डी येते आता बेस बी सी बी सी कट झाला ॲन्सर आला पीक्यू अपॉन डी म्हणजे ह्या ठिकाणी इक्वल काय आला तर बेस आला त्यानंतर आपल्याला आता जो तिसरा क्वेश्चन विचारला येतं बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी आता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ए बी सी ह्या ठिकाणी लिहिलं आहे बघा ए बी सी तर त्याचा अँसर काय आलेला आहे बी सी इन टू ए डी ए बी सीचा बेस बी सी आणि हाईट ए डी दुसरा ट्रायंगल आहे ए डी सी ए डी सी ह्या ए डी सीमध्ये बेस डी सी येतो आणि हाईट ए डी येते हा एडी एडी कॅन्सल झाला शिल्लक राहिला बी आप सी आपण डी सी एडी काय त्याची तर हाईट आहे म्हणून आपण म्हणू शकतो त्याला इक्वल हाईट काय म्हणू शकतो इक्वल हाईट पुढचा क्वेश्चन दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आपल्याला ह्या ठिकाणी फाईन करायचं आहे एरिया ट्रायंगल ए डी सी ए डी सीमध्ये हा डी सी बेस आहे आणि ही ए डी त्याची हाईट आहे आणि पी क्यू सीमध्ये पी क्यू सी क्यू सी त्याची बेस आहे आणि पी क्यू त्याची हाईट आहे तर ए डी सी आणि पी क्यू सीमध्ये त्या ठिकाणी काहीही कॉमन नाही आहे बेस बी कॉमन नाही आणि हाईटसुद्धा कॉमन नाही म्हणजे त्याचा अँसर करायला आपलं तर ह्या ठिकाणी डी सी इन्टू ए डी आणि ह्या ठिकाणी हा क्यू सी इन टू पी क्यू